दरवर्षी आंबेडकर जयंती ही मोठ्या उत्साहात भीम सैनिक साजरी करत असतात, परंतु यावर्षी जगावर कोरोनाचा सावट पसरला असल्यामुळं यंदाची भीमजयंती म्हणजे 14 एप्रिलला आंबेडकर पुतळ्याजवळ न जाता घरीच थांबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं असं आवाहन मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी केलंय. संपूर्ण जगात कोरोना या विषाणूनं हैदोस मांडल्यामुळं देशासह राज्यातील सर्व जयंत्या, लग्न समारंभ आदी कार्यक्रम रद्द करण्याचं शासनानं ठरवलंय. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज, पंढरीनाथाची चैत्री वारी आदी कार्यक्रम रद्द झाल्यानंतर सोलापूर शहरातील भीमसैनिकांचा आवडता सण उत्सव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. संपूर्ण देशात सोलापुरात अतिशय उत्साहात आणि प्रचंड जल्लोषात ही जयंती साजरी व्हायची, परंतु यंदा या जयंतीवर कोरोनाचं सावट पडलंय. जयंती उत्सवापेक्षा कोरोनाचा उद्रेक हा भयानक असल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा डी के ग्रुपचे संस्थापक दशरथ कसबे यांनी 13 आणि 14 एप्रिल रोजी भीमसैनिकांनी आंबेडकर पुतळ्याजवळ न येता घरातच बसून जयंती साजरी करावी असं आवाहन केलंय. क्रांतीसूर्य स्त्री शिक्षणाचे जनक, समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या सर्व भारतीयांना व सोलापूर जिल्ह्यांना मी सोलापूर शहर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष या नात्याने सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. सोलापूर शहर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्ष या नात्याने मी सर्व सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील भीमसैनिकांना विनंती करतो की आपण 129वी जयंती महामानवाची प्रत्येक भीम सैनिकाने आपापल्या घरामध्ये साजरी करावी व आपल्या कुटुंबासोबत साजरी करावी. तसेच सोलापूर शहरामध्ये विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकर जिवंत असल्यापासून त्यांची जयंती आम्ही सोलापूरवासी करत होतो, पण अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांने कधीही राष्ट्राचंही जपलेलं आहे, म्हणून माझ्या भीमसैनिकांना आवाहन करतो की आपण दरवर्षीप्रमाणे 13 तारखेला संध्याकाळी 12 वाजता आपापल्या मंडळा ठिकाणी आपण फोटोला हार घालत होतो आणि त्याच्यानंतर पार्कशिणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर आंबेडकरचा पुतळा होता, त्या पुतळ्याला वंदन करायला जात होतो. पण आता सर्वांना विनंती करतो की आपण प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर आंबेडकरच्या पुतळ्याला हार, पुष्पगुच्छ, अगरबत्ती, मेणबत्ती व बुद्ध वंदना घेऊन आपण आपल्या घरातच ही जयंती साजरी करावी.